कोरोना काळात गेल्या 2 वर्षांपासून गरिबांचा देव समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर भाविकांसाठी बंद आहे, तेव्हा वारकरी दर्शनासाठी आतुरलेले. विठ्ठल रुक्मिणीचे साक्षात दर्शन देण्यास हेरली इथल्या पल्लवी माने या युवतीनं गणेश डेकोरेशन मध्ये प्रति पंढरपूर बनवले. दर्शनासाठी वारकरी भक्तांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळत. कोरोना महामारीमुळे गरिबांचा देव समजला जाणाऱ्या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर गेल्या 2 वर्षांपासून दर्शनासाठी बंद आहे. वारकरीं व्यतिरिक्त वेळ मिळेल तेव्हा पंढरपूरला जाऊन सावळ्या विठ्ठलाचं रूप हृदयात साठवून घेत असतो. जाताना तो व्याकुळ तर दर्शन करून परतत असताना विठ्ठलाचा विरह सहन करावा लागतो. पण 2 वर्ष त्याच्या जीवाला चैन नाही, अजून माऊलीचं दर्शन दुर्लभ आहे. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या वारकरी संप्रदायात जन्मलेल्या पल्लवी माने या युवतीनं भाऊ प्रथमेश माने, नवाज खतीब यांच्या सहकार्यानं, आई जयश्री माने, वडील प्रमोद माने यांच्या पाठबळानं प्रति पंढरपूरचा देखावा साकारण्यात आला. या चंद्रभागा नदी, भक्त पुंडलिक मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वारकरी, फुगडी खेळ, अश्वरिंगण सोहळा या देखाव्यातून हुबेहूब साकारण्यात आला. माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नसल्यानं वारकरी हरिफाट, हरिजागर, भजन हे गात प्रति पंढरपुरात दाखल होत आहेत. यामुळे परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघत आहे. देखावा सादर करताना युवकांनी देव, देश आणि धर्म यांचा प्रसार, जागृती योग्य पद्धतीनं करावा असं आवाहन पल्लवी माने हिनं केलं आहे. नमस्कार, माझे नाव पल्लवी प्रमोद माने. प्रति पंढरपूर करण्याचं प्रयत्न आम्ही छोटासा केलेला आहे गणपती डेकोरेशनसाठी. मी लहानपणापासून माझ्या आजोळी विठ्ठल भक्त असणारे माझे मामा, मावशी, माझ्या घरातले सगळेच पूर्ण परिवार हा वारकरी संप्रदाय असल्यामुळे मला हा करण्याचा 1-2 महिन्यापूर्वी विचार आला मनात, म्हणून मी हा छोटासा प्रयत्न मांडलेला आहे. परत ह्या 2 वर्षात कोरोनाची लाट आल्यामुळं सगळ्यांना पंढरपूरला जाता आलेलं नाही आहे, त्यामुळं वारकरी जे वारकरी आहे त्यांच्यासाठी म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी भरपूर इथं येऊन विठ्ठलाचे दर्शन व्हावे एवढीच माझी इच्छा होती, म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तसेच हे माझे डेकोरेशन बघून बाकीच्यांनीही तसेच समाजामध्ये प्रबोधन करावे की आपल्या म्हणजे आपले जे देवस्थान आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे माणसं एकत्र येऊन एकमेकांसाठी सहकार्य करतील अशी माझी इच्छा होती, म्हणून हा छोटासा प्रयत्न केलेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.